महाराष्ट्राचा राज्यपाल झाल्यापासून भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने बाष्कळ आणि प्रक्षोभक विधाने करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. ते अशी विधाने करतात की ज्यातून महाराष्ट्राची अस्मिता दुखावली जाते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील महामानवांबद्दल अतिशय तुच्छतादर्शक भावाने ते गरळ ओकतात. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवराय असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अतिशय संतापजनक अनुद्गार काढून त्यांनी महामानवांचा अवमान केला आहे. असाच एक प्रकार त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये केला आहे. काय म्हणाले आहेत कोश्यारी प्रत्यक्ष पाहूयात. हम जब पढ़ते थे मिडिल में हाईस्कूल में तो हमारे टीचर हमको वो देते थे हु इज योर फेवरेट हीरो, ऐसा आपका फेवरेट लीडर कौन है. तो हम लोग उस समय जिसको सुभाष चंद्र बोस अच्छे लगे उनको, जिसको नेहरू जी अच्छे लगे, जिनको गांधी जी लगे अच्छे लगते थे. तो मुझे ऐसा लगता है अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है, मैं नए युग की बात बोल रहा हूँ. छत्रपती शिवाजी महाराजांची अशी जाहीर सभेतून कोणाही नेत्याशी तुलना करण्याची हिम्मत कशी झाली? महाराष्ट्रातील महामानवांचा अवमान करण्याची सुपारी घेतली एका कोश्यारींनी, असा प्रश्न असंख्य मराठी जनांच्या मनात पडला आहे. छत्रपती शिवरायांचा अशा प्रकारे होणारा अवमान मराठी माणूस खपवून घेणार नाही. कोश्यारींना राज्यपाल पदावरून हकलवून लावा अशी मागणी आता जनमानसात जोर धरू लागली आहे. संविधानिक पदावरील व्यक्तीने समाजात तेढ, संताप, अशांतता निर्माण होईल असं वर्तन करू नये एवढं समजायची सुद्धा अक्कल नसेल तर अशा व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कसलाच नैतिक अधिकार नाही. छत्रपती शिवराय भूतकाळातही अनेक पिढ्यांचे प्रेरणास्थान, आदर्श होते, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी सुद्धा आदर्श राहतील. त्यासाठी कोण्या ऐऱ्या गैऱ्याची गरज महाराष्ट्राला नाही.